बारामती तालुका पोलिसांनी आपली दमदार कामगिरी चालू ठेवत दोन आरोपींकडून 5 मोटरसायकल 5 अँड्रॉइड मोबाईल फोनसह 25,000 रुपये किमतीच्या तांब्याच्या पट्ट्या असा एकूण 2,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मागील काही दिवसांपासून बारामती तालुका पोलीस ठाणे हद्दीतून मोटारसायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगानेच माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी मोटारसायकल चोरी उघड करण्याचे आदेश दिले होते. गुन्हे पथकाने गुप्त माहितीद्वारामार्फत माहिती काढून संशयित सामनामे रोहन उर्फ कल्या अविदास माने वय वर्ष 20 वर्षे सूर्यनगर बारामती ओंकार सुनील चंदन शिवे वय वर्ष 20 तांदूळवाडी पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी बारामती तालुका पोलीस ठाणे बारामती शहर पोलीस ठाणे हद्दीतून 5 दुचाकी मोटरसायकल त्यामध्ये होंडा शाईन बजाज पल्सर 2 स्प्लेंडर होंडा युनिकॉर्न अशा 5 मोटरसायकल तर 5 वेगवेगळ्या कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल 25,000 रुपयांच्या तांब्याच्या पट्ट्या असा एकूण 2,75,000 रुपयांचा किमतीचा मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली असून सदर चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर पोलीस निरीक्षक महेश डवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढरे नंदू जाधव विजय वाघमोडे विनोद लोखंडे शशिकांत दळवी होमगार्ड सिद्धार्थ टिंगरे ओंकार जाधव यांनी केली असून पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे करत आहेत. राजीव कांबळे झूमॉन न्यूज बारामती.